मी म्हणतोय की एक दिवसाचा मुख्यमंत्री तुम्ही मला करा, मी सगळं स्वतःसारखं नालायक अधिकारी आहेत का नाही? उद्धव ठाकरेंच्या आदेशां पलीकडे जाऊन यांनी लॉकडाऊन मध्ये सुद्धा स्वतःच्या इच्छेने माणसं सुटली, यांचे मंत्री सुद्धा लगेच 2 मिनिटात घरी बसत होतो. तर ती पुन्हा लॉकडाऊनचं संकट हे मंत्रिमंडळ आणायच्या मनस्थितीमध्ये आहे आणि या ठिकाणी हे संकट येऊ नये म्हणून मी म्हणतोय की एक दिवसाचा मुख्यमंत्री तुम्ही मला करा, मी सगळं स्वतःसारखं सरळ करतो, यांचे मंत्रीसुद्धा लगेच 2 मिनिटात घरी बसवतो. यांचे जे नालायक अधिकारी आहेत का नाही? उद्धव ठाकरेंच्या आदेशां पलीकडे जाऊन यांनी लॉकडाऊनमध्ये सुद्धा स्वतःच्या इच्छेनं माणसं सोडली. नावं घ्यायची नाही त्या बांडगुळ अधिकाऱ्यांची. मला अभिजित बिचुकल्यांनी नाव घेतला तर तो अधिकारी मोठा होईल. लोकसेवक आहे तो, नोकर आहे तो, नोकर. हा हे नालायक अधिकारी आहेत ना, ह्यांना पहिल्यांदा वठणीवर आणलं पाहिजे. राजकीय नेते भ्रष्टाचारी नाहीत, हे प्रशासकीय अधिकारी भ्रष्टाचारी आहेत. कोण आहे संजय राठोड आणि त्याच्या आधीचे कोण होता धन्या मुंडे? हा आ 3-3 बायका करतोय लेका यो. हा आणि त्याला म्हणे साहेब. अरे नालायक आहे तो धन्या. त्याला ह्या संपूर्ण मंत्रिमंडळाला मी एक सांगतो, ह्या राज्याला सांगतो आणि देशाला मी सांगतो काय. आणि ते ट्रोलर्स बिलर्स असतात ना बाडगुळं, त्यांना सांगतो भाड्याने तुम्हाला तुमच्या घरी खायला मिळतं का ती बघा. परवा तुम्ही नेहा कक्कडला ट्रोल केलं, संतोष आनंद साहेबांना तिने जे देणगी दिली चांगलं काम केलं ना, तुम्ही ट्रोल करताय नेहाला का? आर तिच्या केसासारखी तुमची लायकत नाही. ट्रोलर्स लोकांना बोलतो मी, तुम्ही ट्रोल कुणालाच करू नका. उद्धव ठाकरेला बी करायचं नाही, उदयनराजेला बी करायचं नाही आणि अभिजित बिचुकल्याला बी करायचं नाही. स्वतःचं घर बघा, तुमच्या घरात काय चाललंय ते बघा. तुमच्या घरी आहे का खायला भाडव्यानं? ट्रोलर्सला बोललो हे. हां आणि हे राज्याचे सगळे नेते मंडळ आहेत ना, ही बांडगुळं आहेत, बांडगुळं. आदर्श घ्यायचं आहे ना तुम्हाला. आता स्टाईल आली यांच्या सगळ्या नेत्यांमध्ये, हां गॉगल घालून यायला लागलेत. अरे बिचुकलेनं बिग बॉसमध्ये गॉगल फेमस केला, केसं वाढवायला लागली. संजीव बाबा 91 ना आता महाराष्ट्रामध्ये मी स्टाईल आणली. तुम्हाला जर माझी ॲडॉप्टेशन ऑफ स्टाईल करायचं असेल ना तर निर्व्यसनी वा हरामखोरानो, निर्व्यसनी वा माझ्यासारखे, पूर्ण निर्व्यसनी. माझ्या रक्तामध्ये चहासुद्धा मिळणार नाही तुम्हाला. हां असलं काय मंत्री कोण आहेत हे मला कळत नाही राव. भारतीय संविधान बाबासाहेबांनी लिहिलं म्हणून आमच्या देशाचा पंतप्रधान या ठिकाणी चहावाला झाला. शिवाजी महाराजांचा मी वैचारिक वारसा आहे, या गादीचा वारसा आहे साताऱ्याच्या. पंतप्रधान होऊन दाखवतो मी फक्त तुम्हाला, नाही दाखवणार तर बोला. हां काय चाललं आहे ह्या देशामध्ये? हां लॉकडाऊन लॉकडाऊन लॉकडाऊन, सर्वसामान्य माणसं मरताले का नो? तुमच्या घरी गडगंजच्या संपत्ती आहेत काय? आमच्या कलाकारांची वाईट अवस्था झाली माहिती आहे तुम्हाला, कित्येक लोकांनी आत्महत्या केल्या लॉकडाऊन. या ठिकाणी जे उद्धव ठाकरेंना ज्यांना आम्ही दादा म्हणतो आणि अतिशय निकटवर्ती आहेत उद्धव ठाकरे, परंतु त्या ठिकाणी एक ठामपणे सांगावं असं वाटतं की सरकारचे प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंचं प्रशासनावरती बिलकुलसुद्धा वचक नाही आहे, कुठेही कमांड नाही आहे. त्या ठिकाणी प्रशासन त्यांच्या मनानं काम करत आहे, त्यांचे मंत्री त्यांच्या मनानं काम करतायत. एक वर्ष आमचा राज्य, आमचं प्रदेश त्या ठिकाणी लॉकडाऊनमध्ये ठेवला गेला, सर्वसामान्यांना जगणं मुश्किल झालं आहे या ठिकाणी, बरं का. आणि परत परवा दिवशी ते टी व्हीवरती म्हणतायत की बहिणीवर भाईओ तुम्ही आमचे बात करो. अरे तुमच्याबरोबर बात कशी करणार दादा, तुम्ही लोकांमध्ये या तरी, मातोश्री सोडा तरी. हां तुम्ही तिथंच बसताय, तुमचा शिक्षण मंत्री काहीतरी वेगळंच बडबडतो, दर महिन्याला एक स्टेटमेंट, पोरांना कोरोना झाला इकडं, गृहमंत्री काहीतरी बडबडतो, त्या ठिकाणी दुसरा तुमचा तो कोणतो आरोग्यमंत्री? हां अरे त्याला आरोग्याचं काही कळतं का? सगळी स्वार्थी मंत्रिमंडळ भरवलं आहे इथं आणि यांचे सगळ्यांचे प्रमुख मार्गदर्शक शरदराव पवार. पवार साहेबांना मी प्रश्न विचारतो, पवार साहेब हे कसं तुम्हाला परवडतं एक वर्ष मुख्यमंत्री घरामध्ये बसतोय? या ठिकाणी सांगू इच्छितो उद्धवजी तुम्हाला, जसं अजितदादा सकाळी पळून इकडे तिकडे उड्या मारून गेले तसं तुम्ही शानशौकतमध्ये या आणि एक दिवस फक्त मुख्यमंत्रीपद मला द्या. काय मला इथं काय शायनिंग स्टार व्हायचं नाही आहे, तर माझ्या डोक्यामध्ये असलेलं नियोजन संपूर्ण कोरोनामुक्त एका दिवसामध्ये करून दाखवतो तुम्हाला महाराष्ट्र. आणि या प्रशासनालाय ना स्वतःसारखं सरळ करतो. तुमचे हे सगळे गावगुंड मंत्री वगैरे त्याच्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झालाय का? हां काय म्हणजे चाललं आहे कशासाठी? मला फक्त मला एवढंच म्हणायचं आहे, माझ्या राज्यामध्ये सुसूत्रता नाही आहे, नियोजन नाही आहे, आपण निष्क्रियपणे काम करत आहात आणि हे लोकांचं राज्य आहे लक्षात ठेवा काय. आणि लोकांच्या जनकल्याणासाठी मी हे म्हणतो आहे, त्याला दम लागतो हे म्हणायला सुद्धा आणि हे होऊ शकतं, इतिहास आहे गवा. इथं संविधानामध्ये काय लिहिलं आहे ना हे मला माहिती आहे. तुम्ही आता करोनामध्ये विधान परिषदेवरती आलात उद्धवदादा आणि मग मुख्यमंत्री झालात, समाजाचं किती हित तुम्ही बघितलं, किती तुमच्या मंत्रिमंडळानं बघितलं.